नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज सिल्क साडीचा खूप सुंदर रोज वापरण्यासाठी ब्लाऊज सगळा बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पाठीमागील भाग आपण घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा, तर थोडासा साडीचा कपडा या ठिकाणी घेतलेला आहे, साधारणतः 2 इंचाचा। आता हा ब्लाऊजचा कपडा आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। सिल्क कपडा असल्यामुळं अस्तर आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आता उंची 12.5 होती तर 1 इंच मिळून 13.5 इंच घेतलेली आहे। छाती 32.8 1 इंच मिळून 9 घेतली आहे। घडी मोंडा 5.5 इंचाचा घेतलेला आहे। चौकोन करायचं आहे आणि या ठिकाणी हे 1 अंतर आहे। शोल्डर घ्यायचं आहे 2.25 आणि 5.25 इंच। मागील गळा आहे 10 इंचाचा। हा तुमच्या आवडीनुसार राहील, तुम्हाला पाहिजेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। 2.25 वर पुन्हा खाली लाईन मारली आणि चौकोन करायचं आहे। आता या ठिकाणी आपण थोडासा मटक्या टाईप पानाचा आकार देणार आहोत, म्हणजे 1/2 इंचाने जो बॉक्स आहे आपला चौकोन त्याच्या 1/2 इंचाने आतमध्ये घेतला आहे आणि बरोबर पानाचा आकार दिलेला आहे थोडासा फुगीरवरती। आणि जसा आपण गळा आखून घेतला आहे तसा कट करायचा आहे। आता या ठिकाणी आपली गळ्याची कटिंग झालेली आहे। आता खालचा भाग घेतलेला आहे सुईचा आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तर। आणि जसा गळा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची, साधारणतः 1/2 इंचाची। कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता, खूप सुंदर आणि सोपा असा गळा आहे हा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच सोपसोपे आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करत जा। आता इथे मशीनचा दाबा पण खाली, सुई पण खाली, खालच्या टोकाच्या तिथे पानाच्या पुन्हा दाब फिरवलाय आणि जसा गळ्याचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची आहे। खालचा कपडा चेक करायचा आहे। खूपदा असं होतं की खालचा कपडा निसटला जातो आणि फक्त वरती शिलाई आपली आपण करून घेतो, तर खालचा पण कपडा व्यवस्थित चेक करायचा आहे। गळ्याचा जसा आकार आहे तशी आपली शिलाई। आता त्यानंतर साधारणतः 1.5 इंचाच्या अंतरावरती तिरकी कातर आपल्याला द्यायची आहे, शिलाई नाही द्यायची, साईडला द्यायची। आणि त्यानंतर पुन्हा बघा अस्तर समोर केले आणि त्यावरती शिलाई दिलेली आहे, म्हणजे पायपिंग गोट आणि कॅनव्हस पेपर लावण्याची गरज या ठिकाणी आपल्याला येत नाही। अशी ह्या पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली, अस्तर समोर घेऊन त्यावरती शिलाई करायची आहे। खोण्याच्या तिथं पुन्हा सुई खाली करायची आणि मग दाब फिरवायचा आहे आणि बरोबर जसा आकार आहे त्या पद्धतीने शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे। आतमध्ये अस्तरचा कपडा धुमडायचा आहे, म्हणजे घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता गळा किती छान आलेला आहे, फिनिशिंग पण किती सुंदर दिसते। आता जो आपण आतला कपडा फोल्ड केला आहे त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई द्यायची असते गळ्याच्या फिनिशिंगसाठी। गळा व्यवस्थित करायचा आहे, गोळा कुठे होऊन द्यायचा नाही। आतला कपडा थोडासा त्या ठिकाणी दिसत होता तर तो कट केलेला आहे, म्हणजे एकसारखा कपडा आपला आतला पण दिसला पाहिजे। जसा गळा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे। गळ्याची पूर्ण शिलाई आता झालेली आहे। आता त्यानंतर मोंड्याला पण शिलाई करून घेऊया, म्हणजे कपडा आणि अस्तर हे एकमेकाला शिलाई करून घ्यायचे आहे। व्यवस्थित प्लेन कपडा करायचा आहे ब्लाऊज पीसचा, अस्तर आणि कपडा, आणि त्यानंतर मग शिलाई घ्यायची। गोळा होऊ द्यायचं नाही, एकदम प्लेन करायचा आहे कपडा आणि मग शिलाई घ्यायची। आता खालच्या साईडला पण शिलाई करून घेतली, त्यानंतर पुन्हा कडेला पण शिलाई करायची, दुसऱ्या मोंड्याच्या साईडला पण शिलाई करून घ्यायची। आता जसा अस्तरचा कपडा आपण कट केलेला आहे त्याच पद्धतीने ब्लाऊज पीसचा कपडा हा कट करायचा आहे। थोडासा ब्लाऊज पीसचा कपडा आपला जास्त होतो तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे। आता बरोबर शोल्डरच्या मधोमध आपल्याला टक्स द्यायचे आहेत, त्यापूर्वी खालचा भाग एकदम सरळ करायचा आहे। खूपदा असं विचारलं जाते की
जो पाठीमागचा भाग आहे तो आमचा वरती उचलला जातो, तर तुमची जी खालची साईट आहे ती एकसारखी सरळ लाईनमध्ये आलेली पाहिजे, आणि थोड्या अर्धा इंचाने तुमचा खालचा भाग तुम्ही वाढवला तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे वरती तुमचा जो खालचा पाठीचा भाग आहे तो जाणार नाही. शोल्डरच्या मधोमध दोन टक्स या ठिकाणी 3 इंचाचे घेतलेले आहे. आता त्यानंतर जी कमरपट्टी आहे ती आहे 1.5 इंचाची, म्हणजे 2 ची घेतली, 1/2 इंच फोल्ड केलेला आहे, शिलाई केली आणि त्यानंतर पुन्हा 1/2 इंच खाली शिलाईमध्ये आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. आता शिलाई झाल्यानंतर पुन्हा जो कमरपट्टीचा कपडा आहे तो समोर करून त्यावरती दापटीप पुन्हा दुमडायचं आहे आणि मधोमध 5 नंबरची शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून हात शिलाई करून आपण ही शिलाई काढू शकू. अशा पद्धतीने मागील भाग पूर्ण आपला तयार आहे. आता थोडासा 2 इंचाचा या ठिकाणी मी कपडा घेतला होता, तर 2 इंचाचा तर 1-1 इंचाचा कपडा आपण कट करूया. साडीतलाच कपडा आहे हा, साडीचा कपडा. जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा जरी लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी 1 इंचाची ही मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता 1 इंच बरोबर आहे. आता दुमडायचं आहे, जसं ब्लाऊजला आपण नाडी तयार करतो सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही नाडी बनवायची आहे. दुमडलंय आणि साधारणतः 1/2 इंचाला पण कमी किंवा जो मशीनचा दाब आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची आहे. मशीनचा दाब आहे त्यानुसारच शिलाई या ठिकाणी आपण घेत आहोत. आता 4 पदरी दोरा करायचा आहे, सुईला तो ओन घ्यायचा आहे आणि एकदम कडेला, सुईच्या एकदम कडेला खालच्या साईडला आपण या ठिकाणी 4 किंवा 5 गाठ देऊन घ्यायचे आहे. आणि सुई आपली जी आहे ती गाठ मारल्यानंतर उलट्या साईडला आपण ती कपड्यावर करायची आहे, म्हणजे जी दोरी आहे आपली नॉट ती एकदम बारीक आणि व्यवस्थित होते. यासाठी आपण या ठिकाणी सुईचा वापर करत आहोत आणि 4 पदरी दोरा केला आहे. खालच्या साईडला 4-5 गाठ आपण दिलेल्या आहे. आता बघा, सुईचा जो मागचा भाग आहे तो आपण वरती घेऊन चालायचा आहे आणि जो कपडा आहे तो थोडासा खाली ओढत चालायचा आहे. कपडा आहे तो खाली ओढायचा आहे, म्हणजे बरोबर आपला हा जो नाडीचा भाग आहे तो बाहेर निघाला जातो. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. रोज वापरण्यासाठी ते अतिशय सुंदर असा हा गळा आहे आणि तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय केला तरी काही प्रॉब्लेम नाही, खूप सुंदर दिसतो, सोपा पण आहे. आता या ठिकाणी आपण पूर्ण नाडी बाहेर काढून घेऊया. अशा पद्धतीने एकदम बारीक अशी ही नाडी या ठिकाणी बनली जाते सुईच्या, जर सुईचा वापर केला आणि जर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे केलं तर सुईचा जो दोर आहे तो कट केला आहे, सुई साईडला काढून घेतली. आता बरोबर या ठिकाणी आपण 4 नाड्या या ठिकाणी बनवणार आहोत. तुम्ही 2 लावायचे तुम्हाला 2 पण तुम्ही लावू शकता, 4 पण लावू शकता. आता जो पानाचा आकार आहे खालचा त्या ठिकाणी आपण आता बघा, साधारणतः 3-3.5 इंचाच्या अंतरावरती 3 घेऊया. या ठिकाणी अंतर घेऊ शकतो 3 आणि जे परत आहे गॅप तो पुढे 1.5 या ठिकाणी असा घेतलेला आहे, 3 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच. आता बरोबर ठेवून घेऊया. आधी ठेवून बघूया कोणत्या पद्धतीने आणि कशी दिसेल, तर अशी पण तुम्ही लावू शकता आणि डबल पण तुम्ही लावू शकता. या ठिकाणी आपण डबल लावणार आहोत. आता 3-1/2 वर जिथे खूण केली तिथे आपण ही लावून घ्यायची, त्यानंतर 3 खूण केली तिथे पण ही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता जी खालची साईट आहे ती बरोबर आपण या ठिकाणी त्यामध्ये
घ्यायची आहे, म्हणजे ती जी नाडी लावलेली आहे ती एकदम व्यवस्थित होते। आणि जो मधला बॉक्स आहे नाड्यांचा तो बरोबर पानाच्या आकाराच्या मधोमध आला पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ह्या नाड्या लावायच्या असतात। एकसारखं अंतर बघून व्यवस्थित शिलाई या ठिकाणी आपण करून घ्यायची आहे। बरोबर व्यवस्थित या ठिकाणी आपण ह्या नाड्या लावून घ्यायच्या आहे। तुम्ही दोन पण लावू शकता, चार पण लावू शकता, किंवा तुम्हाला जास्त लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता सेम ह्याच पद्धतीने। आता या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा गळा आपला तयार आहे। प्लेन पण छान दिसतो आहे आणि लेस लावल्यावर पण खूप सुंदर दिसेल। तर या ठिकाणी आपण लेस लावून घेऊया। गोल्डन कलरचीच लेस या ठिकाणी मी वापरत आहे, कारण या ठिकाणी जर डार्क कलर असेल तर तुम्ही तो डार्क कलर लेसचा या ठिकाणी वापरू शकता, पण या ठिकाणी पिवळाच कलर असल्यामुळे गोल्डनची लेस या ठिकाणी मी वापरत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही कलरची लेस या ठिकाणी लावू शकता। जसा गळा आहे त्यानुसार ही लेस आता आपण लावून घेतलेली आहे। हे बघा, तुम्ही असा पण गळा ठेवू शकता, खूप सुंदर दिसतो। गळा घातल्यावरती तो ताणला गेल्यानंतर खूप सुंदर असा हा नाडीचा आकार दिसतो। आता असा पण तुम्ही ठेवू शकता किंवा खालच्या साईडला पण तुम्ही लेस लावू शकता। तर चला सुरुवात करूया खालच्या लेस लावण्यासाठी। तर ही जर लेस तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, किंवा नाही लावली तरी काही प्रॉब्लेम नाही। बरोबर पानाच्या आकाराच्या कोण्याच्या तिथे ही लेस आपण तिथपर्यंत आणली, त्यानंतर पुन्हा खालच्या साईडला या ठिकाणी ही लेस आपण घेतलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपला सुंदर लेसचा गळा आणि सिल्क साडीवरचा रोज वापरण्यासाठी असा गळा तयार आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका। आणि टॉप शिलाई क्लासवरच्या अशाच नवनवीन आणि सोपसोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। आता थोड्याशा ज्या नाड्या आपल्या जास्त झालेल्या आहेत तर त्या आपण कट करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता आपला गळा किती सुंदर आणि छान बनलेला आहे। या ठिकाणी आपण मधोमध बटन पण लावू शकतो, एक लावू शकतो किंवा दोन तीन, तर एक या ठिकाणी मी ठेवलेला आहे। थँक्यू सो मच पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशा पद्धतीने आपल्या साडीवरच्या ब्लाऊजचा या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण झाला।